आणि आता पुढची बातमी आहे पुण्यातून. पुण्यासह राज्यात कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जातोय. मात्र या सणाला गोड पदार्थ खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडतात. पुण्यातील प्रसिद्ध अशा चितळेच्या दुकानामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. बाजीराव रोडवर देखील असलेल्या दुकानांमध्ये कोरोनाचे सगळे नियम पाळून मिठाई विक्री सुरू आहे. मात्र कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव त्याचा परिणाम या संपूर्ण गोष्टींवर झाल्याचं पाहायला मिळते. फक्त 50% पदार्थ बनवलेले आहेत आणि इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी, पाहूया. गुढीपाडव्याचा सण प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचं सावट आहे गुढीपाडव्याच्या सणावर आणि त्यानंतरही नागरिक जे आहेत ते गुढीपाडव्याला गोड मिठाई घेण्यासाठी बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी पुण्यातल्या बाजीराव रोड परिसरातील चितळेंच्या दुकानाबाहेरची तुम्हाला रांग दाखवतोय. ज्या ठिकाणी लोक जे आहेत ते अशा प्रकारे रांग करून मिठाई जी आहेत ते घेण्यासाठी आलेले आहेत. नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. जी गर्दी आहे ती आपण पाहतो आहोत की या ठिकाणी त्यांचे अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. जे पदार्थ बनवण्यासाठी लोक जे आहेत ते खरेदी करताना दिसत आहेत. एकूणच खरेदी करत असताना कशा प्रकारे हे सगळं केलं जातं आपण जाणून घेणार. काय सध्या परिस्थिती आहे? सध्या लॉकडाऊनमध्ये गिरायकांची जरा थोडीशी दरवर्षीपेक्षा संख्या फारच कमी आहे. 50% फक्त गिरायकांचा सोर्स वाटत आहे. पण आम्ही सोशल डिस्टन्स वेगवेगळे व्यवस्थितरित्या पार पाडून हँड सॅनिटायझिंग आणि टेम्परेचरचं सगळं व्यवस्थित नियम पार पाडून आम्ही कस्टमर अटेंड करतो आहे. ग्राहकांचा प्रतिसाद दरवर्षीपेक्षा कमी आहे कारण कोरोनाचं सावट आहे. सगळे आपापल्या घरी राहून त्याला सामना करायचा प्रयत्न पण करीत आहेत. आम्ही स्व शासनाच्या नियमानुसार कमीत कमी लोक बोलवून आणि कमीत कमी आता मी बघतो की बाहेर रांग लागल्या दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे. नक्कीच आपण पाहतो की गुढीपाडव्याच्या सणावरही कोरोनाचं सावट आहे आणि जेवढे त्यांनी पदार्थ बनवले त्यामध्येही खरं तर या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येऊन खरेदीसाठी करतायत. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.